बनू ताई दोन घास खाऊन घे बघू नाही तर ताईसाहेब मला ओरडतील. मी सांगितलं ना तुला मला नको आहे म्हणजे नको आहे. अहो असं काय करताय मग ताईसाहेबांना मी काय सांगू. मला नको आहे म्हणजे नको आहे. अहो असं काय करताय. काय झालं कसला विचार करते ताईसाहेब. काय झालं बरं वाटत नाहीये का. अशक्तपणा आला असेल म्हणूनच विक्रमादित्यांना ओवाळताना तुमच्या हातनं अर्धच ताट पडलं. साईमा तुला ओरडलंय ना. मला माहिती होतं तू का दुःखी असतेस ती. रणवीर राजे आणि साईमा पण तुला ओरडतात ना दररोज. तू घाबरू नकोस आता तुला कोणीच ओरडणार नाही. माझ्यासारखं हस बघू. मला कोणी नाही ओरडणार. कशावरनं म्हणता असं. मी सांगते म्हणून तुला कोणीच ओरडणार नाही. सांगा ना कसं ते. माझ्याकडे जादू आहे पण मी नाही सांगणार. सांग ना. नाही सांगणार. अहो बनू ते चौथ्या घरात शनी सहाव्या घरात मंगळ. म्हणजे एका साईडला दुबईचा भाई तर दुसऱ्या साईडला बँकॉकचा डॉन. हा कोण आहे. साडेसाती असा काही चेहरा केलायस तू. देशमुखांच्या घरात गेला होतास की काय. नाही तुला कसं कळ. बोलतात रे बोलतात. हे जे ग्रह तरत ना ते आपल्याशी बोलतात बर का. मग मला सांग माझ्या नशिबात काय लिहिलंय. सांग ना. सांगा बोलायचं सांगा. रास रास काय तुझी रास. सिंह. सिंह सिंह माहिती सिंह. सिंह बहीण. साडेसाती प्रचंड साडेसाती सुरू आहे तुझ्या नशिबात. आहे नाही पत्रिका 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 नाही. कठीण आहे मग भविष्य सांगणं. कठीण आहे पण कसं आहे. कठीण आहे थांब थांब. कठीण मला नाही असे कुडमुड्या ज्योतिषांना. अरे या मोरोपंतांसारख्या अशा प्रकांड पंडिताला काहीच असं अशक्य नाहीये. हात दाखव. दुसरा हात. अरे 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 हातावरच्या रेषा प्रचंड गुंतागुंतीच्या अशा एखाद्या जाळ्यासारख्या. त्यात तू असा असा अडकला गेलेला आहेस तू. हे बघ मित्रा हे बघ हे ना हे तू असा त्यात अडकला गेलेला आहेस. म्हणजे काय लागलं पटायला लागलं. अरे पटणारच पटणारच. अरे माझ्यासारखे अशा विद्वान. म्हणजे काय. म्हणजे म्हणजे तुला जे करायचं होतं ते तुला करता आलं नाही आणि आता तू जे काही करतोयस ते तुला करायचं नव्हतं. ते तुझ्याकडून कोणीतरी करवून घेत आहे. नाविलाज को क्या इलाज. मग मला जे करायचंय ते मला कधी करता येईल. कठीण आहे सांगणं. हस्तरेषांची गुंतागुंत आणि तुझ्याकडून मनाविरुद्ध जी काही गोष्ट केली जाते ती कोण करून घेते हे मला चांगलं माहिती आहे. तुला कसं माहिती. म्हणजे कोण येतो. तुझं नशीब. आणि तेच तुला अशा गोष्टी करायला भाग पाडतंय. आणखी काय लिहिलं. पटायला लागलं ना. लागलं ना. अरे लागणारच. अरे माझ्यासारखं असं प्रकांड. काय लिहिलंय. नशिबवान आहेस मित्रा नशिबवान आहेस. तुझ्यावर भरभरून प्रेम करणारा हक्काचं माणूस तुझ्या नशिबात आहे. ई
गुंडा गुंता गुंत हे प्रेम फार काळ तू तुझ्या नशिबात नाही अनुभवू शकत. तोंड बंद कर तुझा, नाही तर तुझ्या आयुष्यात इतकी गुंतागुंत तयार करेन की त्यातनं बाहेर पडणार नाहीस. राहू काल सुरू झालाय मुरुबा. मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. बोला. बनवतोय. मी तुम्हाला सांगितलेलं ना, विक्रमादित्य राजे बरे होणार ते. तुमचं म्हणणं अगदी खरं ठरलंय. तुम्ही काहीतरी एक गोष्ट विसरताय. कोणती? तुम्ही मला बोललेलात ना, जर माझं बोलणं खरं ठरेल तर मला जे हवे ते तुम्ही सगळं आणून द्याल मला. आम्ही अजिबात विसरलेलो नाही बनवताय. तुम्ही मागून तर बघा. तुम्हाला फक्त माझं एकच काम करावं लागेल. प्रियदर्शनीवर कधी ओरडायचं नाही. तुमच्या साईमांना सुद्धा सांगून ठेवा, ती खूप चांगली आहे, तिच्यावर कधी ओरडू नका. काय झालं? ओके नाही तर बोला ना, बोला ना. एक नंबरचे खोटारडे येथे. काय करताय? मी घेऊन जाते ना. नको. आदित्य राजे कितीतरी दिवसांनी घरी आलेत ना, त्यांना हे सूप खूप आवडत म्हणून मी स्वतः घेऊन चालले. तरीच तुम्ही स्वतःकडे जाती ना हजर होतात. आदित्य राजे, आदित्य राजे, जनी कुठे गेलेस ग आदित्य राजे? काय माहित नाही. थांबा, मी खंडूला विचारते. जा लवकर घेऊन ये. जी. आदित्य राजे, खंडू, आदित्य राजे कुठे गेले? राजे साहेब तर बाहेर गेले. कुठे गेलेत? पण काही बोलले नाहीत अजून. पण अशा अवस्थेत तुम्ही त्यांना जाऊ कसं दिलं मला नाही का सांगायचं? चुकलं माझं. काय चुकलं? खाली मान घालून उभे राहिलात ते. जा आता शोधा त्यांना. देव्यानीचं नाव न घेता विक्रमादित्य स्टेटमेंट देऊच कसा शकतो? त्याच्या या स्टेटमेंटमुळे देव्यानी निर्दोष सुटणार आहे. तुला कळतंय का मॉम? अक्षय मॅडम मला माफ करा, मी तुमचे पाय धरतो, प्लीज मला माफ करा. काय काय बालिश पडाय तुमचा, उठा नाही तुम्ही. आहेच मी बालिश. तुम्ही समजूतदार आहात ना, पण तुम्ही का नाही सांगितलं की तुमचे आणि राजेशके परिवाराचे एवढे जवळचे संबंध आहेत? नको हे दुखणं बाई, आयुष्य नको वाटतंय. वहिनी, काय झालं काकू? आईला अस्वस्थ वाटतं म्हणून ती पडली आहे जरा. हो का? हात फुटतोय ग म्हणून जरा बाम लावायला सांगणार होते. आईला? श्रावणी बाहेर गेलीये का? हो ना. साक्षी जरा तू बाम लावून देतेस? म्हणजे तुला सांगायला मला कसं तरीच वाटतंय, पण खूप दुखतोय ग हात.
इथून इथून. साक्षी, हल्ली मुलींचं जगणं खूप कठीण झालंय. म्हणजे तुझा तो हलकट बॉस आज कसा पाया पडत होता आणि काल मात्र त्याने अगदी तुझ्याकडे बोलायला दुसरा विषय नाहीये का? असेल तर गप्पा बस. आहे ना देऊच्या लग्नाचा. तू तेवढी धीराची म्हणून कालचा प्रसंग निभावून नेलास, पण देऊ तशी भित्री आहे ना आपली. बास का इथे बोटाना. वयात आलेल्या मुलींना वेळीच बंधनात बांधलं तर बरं असत. आई बापांच्या म्हणजे आईची जबाबदारी संपते ना. अचानक असा मायेचा बांध कसा काय फुटला? अग माझ्या मैत्रिणीच्या नात्यात एक स्थळ आहे, खाऊन पिऊन सुखी आहेत, मुलगा अगदी राजकुमार, प्रायव्हेट क्लासेस चालवतात. तसं या धंद्याला मरण नाही. म्हणजे देऊची मुलांना शिकवण्याची इच्छा पूर्ण होईल ना. हा आता कोडच काढायची म्हटली तर मुलगा देऊपेक्षा 17-18 वर्षाने मोठा आहे. काकू ग, इतकं चांगलं स्थळ आहे तर मग श्रावणीसाठी बघ ना, नाहीतरी ती आमच्यापेक्षा दिसायला खूप सुंदर आहे. म्हणजे तुझ्या जीवाला जास्त घोर. बघून टाक हा राजकुमार श्रावणीसाठी. दुसऱ्या हाताला लावू का? देवयानी, आम्हाला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. खरं तर तुझ्या इच्छेविरुद्ध तुला इथे थांबून तुझ्याशी असं बोलणं आम्हालाही मनापासून पटत नाहीये, पण आमचं खरंच नाही ना. हे बघा प्लीज, प्लीज माझी वाट सोडा आणि मला जाऊ द्यात. देवयानी प्लीज आमचं ऐकून घ्या. देवयानी प्लीज आमचं ऐकून घ्या. आम्हाला माहिती आहे तुम्ही आम्हाला घाबरता, आम्हाला भीता. आमच्याबद्दलची तुझ्या मनातली भीती कमी व्हावी म्हणून आम्ही तुला इथे गाठला. इथे सगळी लोक आजूबाजूला आहेत, सगळेजण बघतात आता. तरी सुद्धा आम्ही तुम्हाला इथे भेटतो. आम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही देवयानी. खरं तर आम्ही शुद्धीत आलो तेव्हापासून फक्त तुझा विचार करतो. तेव्हाच आम्हाला तुझी माफी मागायची होती, पण तू तिथे असणं शक्य नव्हतं म्हणून मग आम्ही तुला कार्ड पाठवलं. पोलिसांच्या जबाने सुद्धा आम्ही तुझं नाव येऊ दिलं नाही. कारण तुम्हाला माझा बदला घ्यायचा आहे. नाही देवयानी प्लीज मला जाऊ द्या. अजून असं किती दिवस माझा पाठलाग करून मला माझ्या चुकीची शिक्षा देणार आहात? प्लीज आमचं म्हणणं तरी ऐकून घ्या. तुमच्या तोंडून अजून एक शिक्षा ऐकण्याची माझी ताकद नाही आहे. हे बघा, मला आणि माझ्या घरच्यांना माफ करा. आतापर्यंत आम्हाला खूप त्रास झालाय, होतोय, अजून सहन करण्याची ताकद नाही आहे. मी तुम्हाला आत्ता सांगते इथे, तुम्हाला ना जे हवंय ते करा. मी तुमच्या मध्ये नाही येणार, पण प्लीज प्लीज आम्हाला सुखाने जगू द्या. प्लीज आम्हाला माफ करा आणि माझा पाठलाग करू नका. देवयानी तुला आमच्याविषयी जे वाटतं ते मी ऐकलं. आता आम्हाला तुझ्याविषयी जे वाटतं ते तू ऐकणार नाहीस.
जोडते. हवं तर मी पाया पडते तुमच्या. प्लीज प्लीज दादूंना सोडा. तुझ्या दादूसाठी तू आमच्या पाया पडणार? नीट बस विक्रम आदित्य आता राजशिर्केंचा वारस नाही. राजशिर्के इंडस्ट्रीजचा मॅनेजिंग डिरेक्टर नाही. उरला आता फक्त एक लाचार आणि असहाय्य विक्रम, ज्याला आता एक माणूस म्हणून जगायचं आणि त्याच माणूस म्हणून जगणं आता फक्त तुझ्या हातात आहे देवयानी. आता या क्षणी आम्हाला तुझ्याशिवाय दुसरी कुठलीही गोष्ट महत्वाची नाही. हा काय तमाशा आहे? तमाशाच तमाशा चाललाय आमच्या आयुष्याचा. त्या विक्रमादित्यला तू विसर, जरी तुला आणि तुझ्या घरच्यांना खूप त्रास दिला. जो शाळेची इमारत पाडून त्या जागी बॉल बांधायला निघाला होता, शाळेची इमारत तर पडली नाहीच पण या विक्रमादित्यच्या मनातील अहंकार ठेचण्यासाठी परिस्थितीने त्याला त्या शाळेच्या इमारतीवरनं पाडलं. आता वासेचा विक्रम तुझ्याकडे पुनर्जन्माची भीक मागतोय देवयानी. माझं सगळं आता फक्त तुझ्या हातात आहे. आम्हाला माफ कर.